दिनांक 18 फेब्रुवारी रोजी बाबूगाव दिव्यांग संघर्ष समितीतर्फे बाबूगाव तहसीलचे तहसीलदार विठ्ठल कुंबळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रमुख मागणी अशी की संजय गांधी योजना, राजीव गांधी योजना, श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना गेल्या 4 महिन्यापासून पेन्शन योजनेचा लाभ मिळाला नाही, म्हणून शीघ्र पेन्शन देण्यात यावी. बाबूगाव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना 20 भांडवल समाज कल्याणमधून कर्ज पुरवठा देण्याकरिता बँकेला आदेश करावे. बँकेत कॅश घेण्याकरिता वेगळे काउंटरची व्यवस्था करावी. लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करून दरमहा 100 युनिट पर्यंत वीज बिल मोफत द्यावी अशा विविध मागण्या यावेळी तहसीलदार यांना करण्यात आल्या. यावेळी दिव्यांग संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश कांबळे आणि समाजसेवक शहजाद शेख यांनी दिलेली प्रतिक्रिया. मी ओमप्रकाश कांबळे, दिव्यांग संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष. आज आमचा मोर्चा तहसील कार्यालयावर 15 मागण्या घेऊन आम्ही तहसील कार्यालयावर आलेलो आहे. त्यामध्ये श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना या सगळ्या 15 मागण्या वेगवेगळ्या पंचायत समिती, नगरपंचायत आणि तहसील या 15 मागण्या घेऊन आम्ही आलेलो आहे. साहेबांना निवेदन दिलं आणि साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे का या महिन्याचे 2 महिन्याचे पगार श्रावण बाळ आणि संजय गांधी आलेले आहे. तरी या सर्व मागण्या साहेबांनी मंजूर कराव्या, अन्यथा मंजूर नाही केलं तर याच्यापेक्षा भव्य मोर्चा आम्ही काढील असं आम्ही जाहीर करतो. मैं सामाजिक कार्यकर्ता शहजाद शेख. आज यहाँ पर हम लोगों ने दिव्यांग संघर्ष समिति के बैनर के नीचे यहाँ पर एक भव्य मोर्चा का आयोजन किए थे, लेकिन पानी की वजह से कुछ पब्लिक कम होगी. फिर भी आप पीछे देख ही रहे होंगे कितनी पब्लिक है. इसमें हमारी कुछ मांगे थी, जिसके अंदर एक प्रमुख मांगनी हम लोगों की ये थी कि लॉकडाउन के पीरियड का जो 3 महीने का जो बिल है, इलेक्ट्रिक बिल, वो माफ किया जाए. उसके लिए इसके पहले भी हम लोगों ने कई बार निवेदन दिए, आंदोलन किए, और आज फिर से हम लोग वो मुद्दे को लेकर आए. हमारी वो मांग थी कि 100 यूनिट तक के हर लोगों का बिल फ्री किया जाए और लॉकडाउन के पीरियड का 3 महीने का बिल वो भी माफ किया जाए. निवेदन देतेवेळी इसार संस्थेचे संस्थापक दिवाकर भोयर, दिव्यांग शहर अध्यक्ष शकील सिद्दीकी, तालुका अध्यक्ष सलीम कुरेशी व तालुक्यातील आदी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.